माझे नाव एकनाथ तुकाराम माळी, मी फुलांचा व्यापारी आहे। 2 वर्षापासून फुलांची आवक असल्यामुळे फुलं ह्या वेळेस आणि कोरोना काळामुळे पासून व्यापार फुलांचा व्यापार करत आहे। मागच्या 2 वर्षापासून कोरोना काळ चालल्या कारणाने फुलांचा व्यवसाय घाटा आला आहे, पण याची फसल चांगली असल्या कारणाने फुलं हे 50 रुपये किलो विकले जात आहे। यावेळेस फुलाचं उत्पन्न कसं आहे? चांगला पण भाव आहे। ग्राहकांची आहे, पण जो ग्राहक 5 किलो
किलो घेत होता तो 5 किलो घेत होता, कारण उत्पन्न कमी असल्यामुळे ग्राहकाला मजूर आहे त्यांना उत्पन्न कमी असल्यामुळे फुलं हे कमी घेत कमी प्रमाणात घेत आहे। भाव काय आहे फुलांचा आता? आजचा भाव फुलांचा 50 रुपये किलो आहे। हां माझे आम्ही राहणारे वरणगाव, मी लोहार वासुदेव रणछोड। आता करोनामुळे आता आम्ही फुलं घेतोय दसऱ्यासाठी, तर त्याच्यासाठी आम्ही 50 रुपये किलोने फुलं घेतलेले आहेत। आता रोज चालू आहे सगळीकडे, सध्या ठीक आहे, आनंदात आहे। बोलू बंडू रामा माणी, माझं नाव आहे बंडू रामा माणी, राहणार वरणगाव। 2 वर्षापेक्षा ह्यावर्षी दसरा हा आनंदी होत आहे। 2 वर्षापासून सर्व जनता परेशानीत होती, ह्यावर्षी आनंद वाटतो 2 वर्षापेक्षा। ह्यावर्षी आनंद कोरोनामुळे या लोकांना जे भीती वाटत होती ती आता भीती त्यातून निघून गेली आहे। तरी परमेश्वर प्रार्थना करतो आम्ही की कोरोना आहे परत यायला नको। फुलांची परिस्थिती 2 वर्षापेक्षा ह्यावर्षी जरा बरीशी चांगली आहे। 50 रुपये किलो 40 रुपये किलो फुली खाते आमचं, शेतकऱ्यांना अजिबात परवडत नाही आहे। बरोबर